आणि जे चिकन टिक्का आपण बाहेर खातो आम्हा सर्वांना वाटतं की आम्ही घरात असं खाऊ पण तू ती टेस्ट येत नाही म्हणून आपण बाहेर खातो, ते होऊ नये यासाठी आता साथीला असणार चिकन टिक्का फ्राय मसाला हा महाग असतो नाही सर, फक्त 25 रुपयाला. अच्छा, फक्त 25 रुपये. आता व्हिडिओ ते कळणार नाही, हे मी का दाबतोय, हा ओला मसाला. तुम्ही आजपर्यंत मार्केटमध्ये सुका मसाला घेतला असेल बट दिस इज ओरिजिनल ओला मसाला. म्हणजे पहिला कसं आपली आई वगैरे वाट्यावर लाटायची आणि ओला मसाला तयार करायची, नंतर घरात बहिणी आल्या बायको आली मिक्सरमध्ये जे काम करतात हे तुमच्यासाठी स्पेशली या लोकांनी करून ठेवले. इन शॉर्ट हे रेडी आहे, आल्यानंतर नक्की डिस्काउंट होतो, व्हिडिओ बघितले त्यांना आपण नक्की डिस्काउंट. ओके, मी परत सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर हा वाला जो सेगमेंट आहे तो स्टॉप करा, हा सेगमेंट दाखवा की सर आम्ही आलो होतो तुमचा, आम्ही व्हिडिओ बघितला आम्हाला डिस्काउंट द्या. हे दुकान असणार आहे, बिलकुल मसाले कमी किंवा जास्त असू शकतात, ते अवेलेबिलिटीवर संपलं तर काय करू शकत नाही, पण जर अवेलेबल असेल घ्यायला नक्की या. डिस्काउंटचं सांगितलं, डिस्काउंट नक्की होणार तुमच्यासाठी. नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही विचारलं होतं की तुम्ही महाराष्ट्रभर फिरतात, खाद्य भ्रमंती करतात, काहीतरी असं दाखवा जे आम्हाला आवडेल. आपण आलोय खानदेशामध्ये, खानदेश म्हटलं की जिभेला चटका लागतो, काहीतरी तिखट खायची इच्छा होते, त्यासाठी आम्ही शोधून काढलं आहे चैतन्य मसाले. या चैतन्य मसाला तुम्ही यूट्यूबवर बघितला असेल, गुगलवर बघितला असेल, पण मिळतो कुठे हा प्रश्न होता. सध्या आम्ही आहोत भुसावळला आणि आपल्यासोबत डिस्ट्रीब्युटर आहेत, त्या तुमचं नाव जोशी साहेब. चैतन्य मसाला खूप फेमस आहे, आपण खूप कमी ठिकाणी मिळतो. सगळ्याबद्दल सांगा की आपण आहोत ती जागा कुठे. ही माझी जागा आहे जुन्या सातारमध्ये. अच्छा, जरी जुन्या सातारा असला तरी हे आहे भुसावळ, जळगाव जिल्हा, भुसावळ तालुका. आणि तिकडे भुसावळ स्टेशन आहे, एक 1.5 किलोमीटरच्या अंतरावरच आहे. तुम्ही स्टेशनला जरी उतरलात नाही 5 मिनिटावर तुम्ही या स्थानकात पोहोचाल, तुम्ही या जागेवर पोहोचाल. पण आपण इथे आलो काय तर मसाल्यासाठी सगळं सोडून देऊ आणि मसाल्यावर ताव मारूया. साहेब कोणता मसाला दाखवाय? हा टिक्का पाहिजे सर. 1 मिनिट. चैतन्य मसाले टिक्का फ्राय मसाला बनवण्याची कृती यामध्ये सगळं लिहिलं आहे. आणि हे मी का सांगतो कारण की सर्वप्रथम हा घरगुती मसाला आहे. बघा, ह्याची मार्केटिंग कमी केली जाते, ज्यांना माहिती आहे ते न विचारता इथून घेऊन जातात, परंतु छोटी फॅमिली असेल त्यांच्यासाठी हा मसाला खूप उपयुक्त आहे. चैतन्य टिक्का मसाला म्हणजे जे चिकन टिक्का आपण बाहेर खातो तो चिकन टिक्का आपण हा मसाला बनवतो, याच्यामध्ये फरक आहे. हा ओरिजिनल असल्यामुळे त्याच्यावरचं जास्त चविष्ट. अच्छा, म्हणजे आम्ही जे हॉटेलमध्ये चिकन टिक्का खातो त्यापेक्षा जास्त वेळ दिवस हे बनतात. पण आम्ही घरात चिकन बनवतो पण फक्त मसाला टाकून होऊन जाईल का? हो बिलकुल, याच्यात काही ऍड करायचं नाही, याच्यामध्ये फक्त मीठ टाकावं लागतं. अच्छा, बाकी ऑलरेडी असतं मीठ चवीनुसार. आणि जे चिकन टिक्का आपण बाहेर खातो आम्हा सर्वांना वाटतं की आम्ही घरात असं खाऊ पण तू ती टेस्ट येत नाही म्हणून आपण बाहेर खातो, ते होऊ नये यासाठी आता साथीला असणार चिकन टिक्का फ्राय मसाला हा महाग असतो का? नाही सर, फक्त 25 रुपयाला. अच्छा, फक्त 25 रुपये. आणि हे किती माणसांपुरता होऊन? 1 किलो चिकन 1 किलो फिशला चालेल आहे. 1 किलो चिकन किंवा 1 किलो फिशला फक्त 25 रुपये ऍड करा चिकन टिक्का मसाला. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे घरगुती आहे, म्हणजे पोटदुखी किंवा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. दुसरी, आपण घरातच खातो म्हणजे ट्रॅव्हलिंग असते, वेटरची टीप वगैरे पण वाचणार आहे, हे सगळं आपलं वाचणार आहे फक्त 25 रुपयात. पण हे झालं एकच मसाला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त मी तुमच्या मसाल्याबद्दल ऐकून आहे, हा चैतन्य मिक्स मसाला, तर हा कसा करतो? हा व्हेज नॉन व्हेज दोन्ही करता जातो. याला जशी बनवण्याची प्रोसिजर आहे ते पण आपण त्याच्यावरती दिलेली आहे, त्यात काय टाकतो. अच्छा, मी वाचून दाखवतो. 50 ग्रॅम मसाला 5 माणसांसाठी म्हणजे, आणि प्रमाण सुद्धा सांगितलं आहे. यात मिरची, धना व खडा मसाला प्रमाणित मापाने तयार केलेला आहे. यासाठी 50 ग्रॅम लसूण, 1/2 किलो कांदा, 25 ग्रॅम अद्रक, 20 ग्रॅम खोबरे या सर्व वस्तू एकत्र करून त्यात संपूर्ण मसाल्याची पुडी टाकावी व 300 ग्रॅम तेलात कसून, हे बघा, हे सगळं त्यांनी शिकले. त्यांचा नंबर सुद्धा म्हणजे इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तुम्ही कॉल करू शकता. और काय चाहिए? कारण की बाहेरचे मसाले मिळतात, आम्ही ॲड बघतो पण अंदाज सांगत, त्यामुळे अंदाज चुकतो आणि वाट लागते, म्हणून आम्ही बाहेर खाणं प्रिफर करत होतो. मिक्स मसाला व्हेज नॉन व्हेज दोघांसाठी. पण ही जी खानदेशी टेस्ट आहे ती येईल का? हा बिलकुल येईल, बिलकुल येईल.
ह्याच्यामध्ये येईल. आणि जर तुम्हाला ते प्रोसिजर करायची नसली, रेडीमेड हवा असला, तर मग रेडीमेड आम्ही हात द्यावा. अच्छा, टॉपर आता व्हिडिओ ते कळणार नाही. हे मी का दाखतोय, हा ओला मसाला आहे. तुम्ही आजपर्यंत मार्केटमध्ये सुका मसाला घेतला असेल, बट दिस इज ओरिजिनल ओला मसाला. म्हणजे पहिला कसं आपली आई वगैरे वाट्यावर लाटायची आणि ओला मसाला तयार करायची, नंतर घरात वहिनी आल्या, बायको आली, मिक्सरमध्ये जे काम करतात हे तुमच्यासाठी स्पेशली या लोकांनी करून ठेवले. इन शॉर्ट हे रेडी आहे, काहीच करायचं नाही आहे. ओला मसाला तयार आहे, फक्त त्या चिकनच्या पिजेही टाकायचं नाही. पण मला वाटतं तुम्ही चांगलं सांगू शकतात कसं करतात. या ऑलरेडी तेलात तळलेला आहे सर. हा हा, शेंगाने तेलात तळलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घरी काही ऍड करायचं नाही. फक्त पाणी गरम पाणी तुम्हाला घरामध्ये लागेल. याला बनवण्याची प्रोसिजर, जर तुम्ही चिकन मटण खात आहे तर ते उपकर झाल्यानंतर तुम्ही हा मसाला टाकू शकता. हा टाकल्यानंतर 2 मिनिटात भाजी तयार. म्हणजे आम्हाला जे एक एक तास प्रिपरेशन झालं बोलतो, हो ते करायची गरज नाही. मसाला रेडी आहे, ते पण टाकलेलं आहे. फक्त मीठ आणि गरम पाणी, त्यानंतर चिकन टाकायचं आणि काटावाळायचं. जेवायला बसायचं, डायरेक्ट जेवायला बसायचं. खानदेशी टेस्ट अजून कमी. म्हणजे हे बरं झालं तुम्ही सांगितलं. अगदी होतं असं की आम्ही बनवायला घेणार, वेळ लागणार, मग ते 9 ते 10, 11, 12 वाजणार, हे नाही आहे. रेडीमेड आहे. ओला मसाल्याचा फायदा आहे की सगळं रेडी आहे, फक्त मसाला टाकायचा आहे, तुम्हाला चिकन टाकायचं आणि खायला बसायचं. भाकरी तुम्ही बनवून घ्या, पण हा मसाला खरंच खूप छान असतो. सर, याची प्राईस याची प्राईस 100 रुपये पोहोचेल. 250 ग्राम, कारण की थोडे इंग्रजी पण 250 ग्रामसाठी 100 रुपये, म्हणजे 1 किलो 400 रुपये. परंतु सर, अच्छा ठीक आहे, चांगली क्वालिटी असेल तर आपल्याला प्राईस सुद्धा द्यावी लागेल. पण तुमच्यासाठी मी विचारतोय, तुम्हाला माहिती आहे मी काय विचारणार आहे. सर, हा व्हिडिओ लोक बघणार, खानदेशातली लोक येणार आणि तुम्ही स्माईल देणार. ओके, मी परत सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर हा वाला जो सेगमेंट आहे तो स्टॉप करा. हा सेगमेंट दाखवा की सर आम्ही आलो होतो, तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला, आम्हाला डिस्काउंट द्या. हे दुकान असणार आहे, मसाले कमी किंवा जास्त असू शकतात, ते अवेलेबिलिटीवर संपलं तर काय करू शकत नाही. पण जर अवेलेबल असेल घ्यायला नक्की या. डिस्काउंटचं सांगितलं, डिस्काउंट नक्की होणार तुमच्यासाठी. आणि हा दिस इज प्युअर खानदेशी स्टाईल. तर तुम्हाला खानदेशी खायला आवडतं, जसं कोकणी स्टाईल असते, जसं पश्चिम महाराष्ट्र, जसं उत्तर महाराष्ट्र. आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशी मधले वरण भट्टी असेल, वांग्याची भाजी असेल, चिकन असेल, मच्छी असेल, हे सर्व तोंडाला जे पाणी येत आहे ना, हा मसाला तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. आणि जर इनकेस मला डिलिव्हरी पाहिजे असेल तर काय करू शकतो? डिलिव्हरी देऊ शकतो आपण, पण तसे माझ्या जवळ असतात. हां, कारण की बघा, हे होममेड आहे, याला वेळ लागतो. सध्या 2 ब्रांचेस आहेत. परंतु जर तुम्ही जळगाव भुसावळ भागात असाल तर तुम्हाला डिलिव्हरी सुद्धा आम्ही सुविधा करून देऊ. नंबर असेल, नंबरवर कॉल करून एकदा विचारून घ्या. आणि जर इथे फेरफटका मारतच असाल तर मसाला घ्यायला नक्की या. धन्यवाद.